मित्रांनो पितृपक्षात चुकूनही करू नका हे आठ कामे नाहीतर तुम्हाला पितृदोष लागेल पितृपक्षात दारात आलेल्या कोणत्याही याचका म्हणजेच भिकाऱ्याचा अपमान करू नये अशी मान्यता आहे की पितृपक्षातील पंधरा दिवसाच्या कालावधीत people... पितृ कोणत्याही रूपात दारात येऊ शकतात पितृपक्षात गाईचा अपमान करू नये कोणत्याही पक्षपक्ष्यांना त्रास देऊ नये या उलट गोमातेची सेवा करावी शक्य असेल तर ब्राह्मणचार्यांचे पालन करावे म्हणजे तुम्ही शांततेना व प्रत्येकाशी बोलावे आता आहे मित्रांनो पितृपाक्षात हरभरे मसूर साग सूत जिरे मुळी मीठ दूध भोपळा काकडी हे पदार्थ खाऊ नये पित्रांचे श्राद्धा स्वतःच्या घरात किंवा पवित्र तीर्थस्थळी करावे दुसऱ्याच्या घरी श्रद्धा करणे अयोग्य आहे पितृपाक्षात झाडे तोडू नयेत त्यामुळे पितृ अप्रसन्न होतात म्हणजे ते अप्रसन्न होतात पितृपक्षात नवीन वस्त्र परिधान करू नये नवीन वस्त्र घालू नये पितृपक्षात असत्य बोलणे अधार्मिक कार्य करणे एखाद्याबद्दल वाईट विचार करणे ही कामे पापाचे भागीदार बनतात आता पितृपाक्षात कोणत्याही नवीन काम सुरू करू नये पितृपक्षात प्रारंभ केलेल्या सरत शेवटी अपयश ठरते असे मानले पण जातात पितृपक्षात कोणतेही सण किंवा उत्सव साजरे करू नयेत किंवा त्यात सहभागी होऊ नये अन्यथा पितृ नाराज होतात आणि पितृदोष लागतो पितृपक्षात कोणत्याही नवीन खरेदी करणे टाळावे एखादी खरेदी करू नये पितृपक्षात मद्यपान आणि मांसाहार यापासून दूर राहावे शक्य असेल तर तामासिक आहार टाळावा कांदा लसूण खाणे देखील वज्र म्हणजे नाही खावेत पितृपक्षात <पित्रु> नखे कापण्यास हिंदू धर्मांना मनाई केलेली आहे पितृपक्षात केस कापणे पितृपक्षात मुंडन करणे किंवा वज्र हे एक पाप मानलं जातं आता हे मित्रांनो पितृपक्षात पित्राचे स्मरण केले जाते पित्रांचे श्रद्धा घातले जाते पित्रांचे निमित्त अन्नदान पण केले जातात हिंदू धर्मात किंवा धर्मशास्त्राप्रमाणे पितृपाक्षात आर्थिक कार्य केल्याने पितृ नाराज होतात आणि घराच्या प्रगतीला अनेक अडथळे पण निर्माण होतात पूर्वजाचा मृत्यूच्या दिवशी गरिबांना अन्नदान करावे वस्त्रदान देखील करता येतात ते पण तुम्ही करू शकता दुपारच्या वेळी दक्षिणेकडे तोंड करून पित्रांना अर्घ्य अर्पण केल्यास पित्र प्रसन्न होतात अर्घ्य देण्याचे भांड्यात थोडेसे काळे किंवा तीळ अवश्य टाकावेत घरातील मृत्यू झालेल्या लोकांचे फोटो अनेकजण देवघरात ठेवतात परंतु हे चूक आहे त्यामुळे पितृदोष उद्भवतो पितृ नाराज होतात सोबतच देवी देवताही क्रोधित होतात ज्यामुळे जीवनात अनेक प्रकारच्या बाधा आणि अडचणी पण उभ्या राहतात लक्षात ठेवा पूर्वजाचे फोटो देवघरात बेडरूममध्ये दे, किंवा स्वयंपाकघरात चुकूनही लावू नयेत ते वस्तुशास्त्रानुसार अयोग्य समजले जाते पितरांचे फोटो नेहमी घरात जिथे जास्त वर्दळ नाही अशा ठिकाणी दक्षिण दिशेला लावावेत पितृप्राक्षात दररोज सकाळी घराच्या उंबरठ्यावर थोडेसे पाणी शिंपडावे संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला पित्राच्या नावाने दिवा पण लावावा तर मित्रांनो माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद